ब्रेक नंतर तुमचं स्वागत आपण चर्चा करतो कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते का या विषयावर मी जातोय विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तुम्ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात ठोस उपाय काय सुचवाल हे निखिलजी आपण आता चर्चा करतोय ह्या हाय प्रोफाईल केसेसची करतोय पत्रावालाची केस असेल किंवा आची खानची केस असेल केसेस टीआरपीच्या अनुषंगानं वर्तमानपत्रात पण मोठ्या पेजवर पहिल्या पेजवर येतात आणि टीव्हीवर सुद्धा खूप मूळ विषय मला महत्वाचा वाटतो मी आपण जर कुलाबाला कप परेडला विटीच्या चा, आणि चर्चगेटच्या आसपास फिरला तर दिसेल की मोठ्या संख्येनं ही मुलं रस्त्यावरती आहेत भीक मागताना दिसतात लहान वयात त्यांचा सेक्श्युअल अब्युज होतो जातात त्या मुलांचा कुणी विचार केलाय का त्यांच्यात किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या काही घटना घडतात की ज्यांना कधी हायलाईट केलं जात नाही तिथून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे जो नव्याण्णव टक्के क्राईम आहे मुलांच्या मधला तो या स्टार्टामध्ये आहे जे आपल्याला रिमांड होममध्ये मिळतील या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप चांगली ओनी पुढाकार घेऊन मदत करण्याची आवश्यकता आहे यासाठी प्रशासकीय संस्था बरोबर एनजीओ पुढे येऊन जर या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले खूप मोठं काम होईल सूचना तुम्ही केली आहे विश्वास नांगरे पाटील माझा वेळ संपतोय मी जातोय नागपूरला डॉक्टर लवटे यांच्याकडे तुमचं काय म्हणणं आहे शेवटी तुम्ही काय सुचवाल हा मला असं वाटतं की बालगुन्हेगार मुलांच्या संदर्भामध्ये शासनाची जी भूमिका आहे वीस वर्षाच्या रिमाणू आणि अनाथाश्रमाच्या संचालनामध्ये माझी अशी धारणा आहे की या मुलांच्याकडे शासनाने आणि समाजाने जितक्या संवेदनशील पद्धतीने पाहायला पाहिजे तितक्या संवेदनशील पद्धतीने पाहिलं जात नाही त्या संस्थातली एकंदर कार्यपद्धती त्या संस्थेतील मुलांच्याकडे पाहण्याच्या शास्त्र आणि समाजाचा दृष्टिकोन याच्यामध्ये भावसाक्षरता आल्याशिवाय या मुलांचे प्रश्न सुटणार नाहीत आता विश्वास नांगरे पाटील यांनी जे सांगितलं की रस्त्यावरची मुलं बाल गुन्हेगार आहेत बालमजूर आहेत हे खरे म्हणजे समाजाचे खरे मुलांचे कुमारवयीन वयातील प्रश्न आहेत त्या कुमारवयीत वयातील मुलांच्या प्रश्नांच्या मध्ये तुम्हाला असं दिसेल की ते केवळ गुन्हेगार असत नाही तर जगण्याच्या संघर्षाचे ते बळी असतात आपण केव्हा तरी मीडियाच्या लोकांनी शाळातील शिक्षकांनी या मुलांच्या खऱ्या भावविश्वाचा प्रश्न जो आहे तो समजून घेऊन त्याचं उदात्तीकरण ज्याला सबलिमेशन म्हणतो त्यांना सार्थक पर्याय देण्याची एक मोहीम आपण बरोबर आहे डॉक्टर लवटे तुम्ही खूप महत्वाचं बोलताय पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे टेलिव्हिजन या माध्यमाची ही मर्यादा आहे अनुराधा शेवटी मी तुम्हाला विचार की एक तर मीडियाने काय करायचं हे आम्हाला सांगा कारण मीडिया सुद्धा खूप खराब कामं करतोय आणि समाज बिघडवतोय हा आरोप वारंवार होतोय पण मीडिया एकीकडे चांगलंही काम करत आहे त्यामुळे फक्त चमचमीत नव्हे तर मुलांना विचार करायला लावेल असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवा आणि त्याची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक जबाबदारी जी आहे त्याला जागा असं मी मीडियाला सांगेन पालकांना असं सांगेन की तुमची मुलं नेमकं काय करतात ह्याच्यावर तुमचं लक्ष असू दे डिटेक्टिव्ह होऊ नका पण मुलांचा पल्स तुमच्या हातात पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे ते काय करतायत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या आसपास जे इतर व्यक्ती आहेत एक कोणीतरी त्या मुलाजवळ असं असू दे की त्यांनी हात लांब केला तर त्याला हात पकडायला कोणीतरी असावं जसे मगाशी ड्रग्ज बद्दल आपण बोलत होतो तर एक बडी लागतो जो त्यावेळेला फोन केला की तो म्हणतो आत्ता घेऊ नको तसं त्या क्षणी कारण तो एक इम्पल्सचा क्षण असतो जेव्हा क्राईम घडतो त्यामुळे त्या क्षणी कोणीतरी परावृत्त करणारी एक व्यक्ती हवी तुम्ही नसाल तुमच्या काहीतरी हातबलतेने दुसरं कोणी असू दे एवढ्या तीन गोष्टी जरी केल्या ना तरी खूप होईल असं मला वाटतं काय करायचं हे आपल्याला आपल्या तिन्ही पाहुण्यांनी खूप खोलात खु, खु, जाऊन सांगितलंय या विषयावर अधिक कार्यक्रम व्हायला हवेत जेव्हा जेव्हा मुलांचे प्रश्न असतील आयबीएन लोकमत त्यावर सजग असेल त्यावर चर्चा घडवून आणेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठीच या चॅनलची निर्मिती आहे शेवटी मी इतकंच म्हणेन माया मला प्रिया तेंडुलकरनी एका ठिकाणी लिहिलेलं तिला तिच्या बाबांनी म्हणजे विजय तेंडुलकरांनी काय सांगितलं हे तरुण मुलांना सांगावं असं हो सा वाटतं पालकांनीही ऐकण्यासारखं आहे याचं कारण तेंडुलकरांनी प्रियाला असं सांगितलं तुला आयुष्यात जे काय करायचं आहे ते तू जरूर कर तुझे सगळे प्रयोग कर अमुक एका ठिकाणी खड्डा आहे असं वडील म्हणून मी तुला सांगेन उद्या खड्ड्यात पडशील तर तुला हात द्यायला सुद्धा मी तुझ्याबरोबर उभा असेल पालकांनी मुलांना हे सांगितलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांशी बोललं पाहिजे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे एवढं म्हणून मी आजचा कार्यक्रम संपवतो कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपला प्रश्न पुन्हा एकदा बघूया कुमारवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे का आता ब्याण्णव टक्के लोक म्हणतात म्हणजे केवढा चिंतेचा विषय आहे पण चिंता करू नका खुलेपणाने मुलांशी बोला मुलांना धीर द्या आधार द्या हीच मुलं पुढे जातील आणि चांगले नागरिक होतील धन्यवाद पहा फक्त आय बीन लोक